आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। छत्रपती शिवरायांबाबत जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरवल्याच्या आरोपावरून राज्यात राजकारण पुन्हा ढवळून निघत असताना आता या वादात स्वतः लेखक जेम्स लेननं स्पष्टीकरण दिले। शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या जेम्स लेन लिखित पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्रोत नव्हते अशी माहिती स्वतः जेम्स लेनने दिली आहे। इंडिया टुडेने ईमेलद्वारे त्यांची मुलाखत घेतली। या मुलाखतीत या पुस्तकाबाबत त्यांनी भाष्य केलं असल्याचा दावा करण्यात आलाय। या पुस्तकात आपण कुठल्याही ऐतिहासिक दावा केला नसून त्या पुस्तकासाठी कोणीही माहिती पुरवली नाही असा दावाच जेम्स लेनने केलाय। तसंच पुस्तक लिहित असताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही जेम्स लेनने या मुलाखतीत सांगितलंय। शरद पवार यांनी नुकतंच पुरंदरे यांनी जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा आरोप केला होता। त्यावर राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत, त्यांनी चुकीचा इतिहास कोणत्या पानावर सांगितला तर ते सांगा असं म्हणत तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत असा आरोप केला होता। यावर आता खुद्द जेम्स लेन यांनी स्पष्टीकरण दिले। जो कोणी माझं शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल। मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही, पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो ऐतिहासिक तथ्य नाही असं जेम्स लेननं मुलाखतीत म्हटलंय।